आणि म्हणून त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या विद्यालयामध्ये बरोबरच संपूर्ण तालुक्यामध्ये चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आणि ही चित्रकला स्पर्धा म्हणजे आदरणीय वंदनीय हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना ती आदरांजली होती। आणि या कार्यक्रमासाठी कार्यक्रमातून या चित्रकले स्पर्धेतून जे काही बक्षीस पात्र विद्यार्थी आहेत जे काही विजेते आहेत त्यांच्यासाठी हा बक्षिसांचा सोहळा आज आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा मी पुनश्च आपणा सर्वांचं एकदा स्वागत करतो, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तेव्हा आजच्या या छोट्याखानी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या कार्यक्रमाच्या नियोजित अध्यक्षा माननीय सौ वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। आदि छत्रपती शिवाजी महाराज, संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, ज्योतिबा फुले, त्याचबरोबर अखंड देशाचे एकमेव हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या पाचोरा वडगाव नगरीचे माजी आमदार आरोग्य पाटील यांच्या संकल्पनेतून आम्ही घडलो। प्री शिवा फाउंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे सौ वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पिंपळगाव हरेश्वर येथील प्री शिवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री प्रितेश भाऊ जैन यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या चित्रकला स्पर्धेत माध्यमिक विद्यालयातील व मुकबदर विद्यालयातील 500 मुलांनी भाग घेऊन त्या चांगल्या प्रकारे उत्कृष्ट चित्र रेखाटले होते। यापैकी उत्कृष्ट चित्र रेखाटणाऱ्या विजयी स्पर्धकांना वैशालीताई सूर्यवंशी यांच्या हस्ते दिनांक 13 फेब्रुवारी 2023 रोजी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेशचंद्रजी बापना, माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धवभाऊ मराठे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अरुणभाऊ पाटील, युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप जैन, ज्येष्ठ शिवसैनिक देवीदास पाटील, राजाबाबू तेली, भगवान पाटील, कोमल देशमुख, पिंपळगाव हरेश्वरचे शहराध्यक्ष भागवत पाटील, अजय तेली, अतुल सूर्यवंशी, राहुल बडगुजर, समाधान हटकर हे मान्यवर उपस्थित होते। या स्पर्धेच्या निवड समितीमध्ये सुनील लोहार सर, अर्जुन सावळे सर व प्रशांत मालकर सर यांनी काम पाहिले। तसेच या चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी ग्राम विकास विद्यालयाचे अध्यक्ष, चिटणीस, संचालक मंडळ, शिक्षकेतर कर्मचारी व प्रितेश भाऊ जैन यांनी अथक परिश्रम घेतले।